नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कसा करायचा ते शिकणार आहोत उदाहरणार्थ आपण एक वाक्प्रचार घेऊ मती कुंठित होणे याचा अर्थ विचार प्रक्रिया थांबणे आता आपण मती कुंठित होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करू समोरून येणाऱ्या वाघाला पाहून माझी मती कुंठित झाली पुढचा वाक्प्रचार आहे तरतरी पेरणे याचा अर्थ उत्साह हो निर्माण करणे याचा वाक्यात उपयोग आईच्या विचारांनी श्यामच्या मनात तरतरी पेरली पुढचा वाक्प्रचार आहे गहीवरून येणे याचा अर्थ कंठ दाटून येणे त्याचा वाक्यात उपयोग होईल भारतीय जवान शहीद झाल्याचे ऐकून मला गहीवरून आले पुढचा वाकप्रचार घेऊ हपकून जाणे याचा अर्थ खूप घाबरणे त्याचा वाक्यात उपयोग होईल रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून गौरी हपकून गेली पुढचा वाक्प्रचार आहे हातभार लावणे याचा अर्थ मदत करणे याचा वाक्यात उपयोग होईल आर्या आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे आबाळ होणे त्याचा अर्थ दुर्लक्ष होणे त्याचा वाक्यात उपयोग आपण पाहू वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यामुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली आता आपण पुढचा वाक्प्रचार घेऊ तांबडं फुटणे तांबडं फुटणे याचा अर्थ उजाडणे सूर्योदयाच्या पूर्वी जो उजेड होतो त्याला तांबडं फुटणे असं मानतात तांबडं फुटलं की पक्षी किलबिल करतात आता आपण पुढचा वाक्प्रचार घेऊ गाडी रुळावर येणे याचा अर्थ सर्व काही सुरळीत होणे या वाक्प्रचाराचा आपण वाक्यात उपयोग करू वेळेवर पाऊस पडला की शेतकऱ्याची गाडी रुळावर येते आता आजचा स्वाध्याय मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत या व्हिडिओमध्ये जेवढे वाक्प्रचार तुम्ही शिकले ते सर्व वाक्प्रचार त्यांचा अर्थ व वाक्यात उपयोग हे सर्व आपल्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढा धन्यवाद